सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व असणारी राष्ट्रवादी सध्या कुठे आहे? सध्या सोलापूरकरांमध्ये हा चर्चेचा विषय आहे. कधी काळी सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार खासदार आणि जिल्हा परिषद तसेच महापालिका आणि नगरपालिकेवर वर्चस्व असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाला काय झालंय? का गळती लागली आहे राष्ट्रवादीला? राष्ट्रवादीला लागलेल्या पक्ष गळतीला खरंच याला निरीक्षक शेखर माने जबाबदार आहेत का? असे अनेक ठिकाणी गल्ली बोळात नाक्यावर चौका चौका चर्चांना उधाण आलंय. याचाच आढावा घेण्याचा हा प्रयत्न. राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून सोलापूर जिल्ह्याने शरद पवार यांना मोठी साथ दिली. विजयसिंह मोहिते पाटील, स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक, नामदेवराव जगताप, दिगंबर बागल अशा अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादी वाढीसाठी प्रयत्न केले. मात्र अलीकडील काळात सत्ता असताना ज्या पद्धतीचे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीत इनकमिंग होते त्याच पद्धतीने सत्ता जाताच आउटगोइंग सुरू आहे. राष्ट्रवादीतील पदाधिकारी सत्ता असणाऱ्या शिंदे अर्थात बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. का सुरू आहे आउटगोइंग? पक्षाला का सोडत आहेत पदाधिकारी? सत्तेची लालसा त्यांना पक्ष सोडण्यासाठी भाग पाडत आहे की खरंच पक्षात त्यांच्यावर अन्याय केला जातोय? सोलापूर जिल्ह्यातील महानगरपालिका आणि 1-2 वगळता सर्व नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व होते. जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आणि खासदार राष्ट्रवादीचेच अशी पक्षाची वाटचाल होती. मात्र आता हे सर्व इतिहास जमा झालंय. कारण सध्या जिल्ह्यावर वर्चस्व आहे ते भाजप पक्षाचे. सोलापूर जिल्ह्यात भाजपचे 8 आमदार, 2 खासदार आहेत. शिवाय सोलापूर महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील सर्वाधिक नगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे. ज्या सहकारी क्षेत्राने राष्ट्रवादी स्थापनेपासून पवार साहेबांना साथ दिली त्या सहकार क्षेत्रातील अनेक साखर कारखानदार हे भाजपच्या झेंड्याच्या सावलीला आहेत. शरद पवार साहेबांच्या गाडीत फिरणारे साखर सम्राट देखील अनेक भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचं बघायला मिळत आहे. काही राष्ट्रवादीचे आमदार आपल्या व्यवसाय निमित्ताने दिल्लीत भाजप श्रेष्ठींना भेटल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या. अशातच राष्ट्रवादीतील युवकाची फळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात डेरे दाखल झाले असताना आता माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी पक्षातील निरीक्षकांविरोधात दंड थोपटत बाळासाहेबांच्या शिवसेनेची वाट धरली. या सर्वांच्या केंद्रबिंदू राहिलेले नाव म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे निरीक्षक शेखर माने हे होय. राष्ट्रवादी सोडून जाणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी शेखर माने यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. युवक अध्यक्ष असेल किंवा फादर बॉडीचे अध्यक्ष, अनेक वर्षापासून एकाच पदावर कार्यरत असल्याचा आरोप देखील होत आहे. कागदोपत्री संघटना दाखवत पक्ष संपवण्याचे काम शेखर माने करत असल्याचं देखील बोललं जात आहे. रिक्त असणाऱ्या शहर कार्याध्यक्ष पदावर देखील 4 महिन्यापासून कोणालाच नेमलेलं नाहीये. चांगलं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक डावललं जात आहे असा आरोप शेखर माने यांच्यावर होतोय. आरोप प्रत्यारोप तर होतच राहतील, मात्र सध्या पक्षाची होणारी गळती बाबत आता पक्षातील ज्येष्ठांनी एकाच व्यक्तीबाबत पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा वेळ गेली म्हणायची वेळ पक्षावर न येऊ हीच अपेक्षा.